वेलकम स्टुडंट, आज आपण एअर कॉम्प्रेसरचा स्टडी करणार आहोत. MSBTE मध्ये आय स्कीम चालू आहे आता सध्या. या आय स्कीम मध्ये हा चॅप्टरचं टॉपिक जे आहे ते 8 मार्क्स आहे. ओके, आता बघू आपण एअर कॉम्प्रेसर काय असतो. एअर कॉम्प्रेसर काय असतो, एक असा एक डिवाइस असतो, मेकॅनिकल डिवाइस असतो, ज्याच्यामध्ये काय केलं जातं, एअर ऍटमॉस्फिअरिक जी एअर आहे ती काय केली जाते, सक केली जाते, म्हणजे ऍब्झॉर्ब केली जाते. त्याचं प्रेशर हे नॉर्मल ऍटमॉस्फिअरिक प्रेशर पेक्षा वाढवलं जातं, प्रेशर इन्क्रीज केलं जातं, आणि ती जी इन्क्रीज केलेली जी एअर आहे, इन्क्रीज प्रेशर केलेली जी एअर आहे, ती पुढं फर्दर वर्किंग साठी वापरली जाते. ओके, अशा प्रकारच्या डिव्हाइसला काय म्हणतो आपण, एअर कॉम्प्रेसर. द मेकॅनिकल डिव्हाइस, अशा प्रकारचं एक डिव्हाइस विच इज यूज टू सक ऍटमॉस्फिअरिक एअर. आता आपल्याला माहिती आहे नॉर्मली ऍटमॉस्फिअरिक एअरचं प्रेशर कमी असतं. ओके, ते काय करणार, ते प्रेशर ऍब्झॉर्ब करणार, सक करणार तो डिव्हाइस. ओके, कॉम्प्रेस इट, त्याला कॉम्प्रेस करणार. कॉम्प्रेस केल्यावर काय होणार, त्याचं प्रेशर वाढणार. ऍटमॉस्फिअरिक मध्ये, ऍटमॉस्फिअरिक कंडिशन मध्ये जे काय त्या एअरचं प्रेशर होतं ते त्याच्यापेक्षा जरा प्रेशर काय होणार आहे, त्याचं वाढणार आहे. कधी, जेव्हा तो, जेव्हा ती एअर कॉम्प्रेसर मध्ये गेल्यावर. आणि नंतर काय, डिलिव्हर ऍज अ कॉम्प्रेस एअर ऍट द हाय प्रेशर. हाय प्रेशरने ती एअर काय करणार आहे, डिलिव्हर करणार आहे, फर्दर वर्किंग साठी, कुठेतरी वापरण्यासाठी त्याला पाठवणार आहे. ओके, आर कॉल्ड ॲज एअर कॉम्प्रेसर. अशा प्रकारच्या डिव्हाइसला काय म्हणतो आपण, एअर कॉम्प्रेसर. अशा प्रकारचा डिव्हाइस जो की एअर सक करतो, एअर ऍब्झॉर्ब करतो ऍटमॉस्फिअरिक मधनं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशरवरती, त्या ऍटमॉस्फिअरिक एअरचं प्रेशर वाढवतो, आणि प्रेशर वाढवलेली एअर जी आहे ती पुढं फर्दर वर्किंगसाठी, कशासाठी असेल, पुढं डिलिव्हर करून टाकतो. अशा प्रकारच्या डिव्हाइसला काय म्हणतो, एअर कॉम्प्रेसर. आता हा कसा आहे, वर्क कन्झ्युमिंग डिव्हाइस आहे. हा जो डिव्हाइस आहे एअर कॉम्प्रेसर, तो कसा आहे, वर्क कन्झ्युमिंग. वर्क कन्झ्युमिंग का, कारण की त्याला वर्किंग करण्यासाठी स्पेशल अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, कुठलीतरी एक एनर्जी लागते. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिकल एनर्जी, कुठली ना कुठली एनर्जीचं तो कन्झम्पशन करतो, आणि त्याच्यानुसार तो काय करतो, आपलं जे वर्किंग आहे, प्रेशर वाढवायचं वर्किंग आहे, ते काम करून टाकतो. म्हणून त्याला काय म्हणतो, वर्क कन्झ्युमिंग डिव्हाइस. त्याला स्पेशल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा काही कुठली एनर्जी द्यावी लागते, पहिल्यांदा सप्लाय करावी लागते, म्हणून त्याला म्हणतो आपण वर्क कन्झ्युमिंग डिव्हाइस. ओके, आता पुढे काय, ऍप्लिकेशन ऑफ एअर कॉम्प्रेस्ड एअर. आता ही जी आपण कॉम्प्रेसरनी जी काही एअर कॉम्प्रेस केलेली, कॉम्प्रेस केली म्हणजे काय केलं, त्याचं प्रेशर वाढवेल, ते कुठे कुठे वापरलं जातं, तर पहिल्यांदा काय, इंडस्ट्रियल यूज बघू आपण. इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे वापरलं जातं, तर त्याला वापरलं जातं सँड ब्लास्टिंग. सँड ब्लास्टिंग ही काय आहे, सँड ब्लास्टिंग एक फिनिशिंग प्रोसेस आहे. जर एखाद्या वस्तूवरती आपल्याला एकदम चमक आणायची असेल, एखादी जर शाईन आणायची असेल, एखादी वस्तू आहे त्याला फिनिशिंग टच करण्यासाठी आपण काय करतो त्याला शाईन आणतो. शाईन करण्यासाठी पण काय केलं जातं, सँड ब्लास्टिंग केलं जातं. सँड ब्लास्टिंग मध्ये काय केलं जातं, जी काही सँडची जी पार्टिकल आहेत ते हाय प्रेशरने त्या काय केलं जातं, त्या ऑब्जेक्टवरती बॉम्बार्ड केले जातात. ओके, आता ही हाय प्रेशरने पाठवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हाय प्रेशर एअर लागणार आहे. मग ती हाय प्रेशर एअर कुठून आणणार आहे, तर कॉम्प्रेसर. ओके, ही आहे सँड ब्लास्टिंग मध्ये त्याचा यूज केला जातो. सेकंड काय, इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ऍसिड अँड इन द केमिकल प्रोडक्ट्स. ओके, आता आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्री जे असतात, वेगवेगळे केमिकल रिएक्शन जे आहेत, त्या काय होतात, हाय प्रेशर एअर मध्ये वर्कआउट होतं. मग हे हाय प्रेशर एअर कुठून आणणार, तर ते पण एअर कॉम्प्रेसर सप्लाय करतो. ओके, कमर्शियल यूज काय काय त्याचा, फिलिंग द एअर ट्यूब्स इन द ऑटोमोबाईल्स. आपल्याला माहिती आहे ऑटोमोबाईलचे जे टायर्स असतात त्याच्यामध्ये काय करतो आपण, एअर फिल करतो. तर एअर फिल करण्यासाठी, फिल करण्यासाठी आपण काय करतो, तो एक डिव्हाइस असतो ज्याच्यात, त्याला काय म्हणतो आपण कॉम्प्रेसर. त्याच्यातून ते काय केले जाते, एअर हाय प्रेशरने त्या टायरमध्ये इम्प्लाइड केले जाते. ओके, सेकंड काय एक्झाम्पल आहे, फॉर स्प्रे पेंटिंग. आता स्प्रे पेंटिंग आपण बघतो, आता नवीन जी काही टेक्नॉलॉजी आहे, ते स्प्रेनी काय केलं जातं, जो काय पेंट आहे तो काय केला जातो, भिंतींवरती इम्पार्ट केले जातात. ओके, आता हे करताना हाय प्रेशरची एअरची गरज असते, एकदम स्पीडमध्ये पाठवण्यासाठी. जी काही आपला पेंट आहे तो हाय स्पीडनी भिंतींवरती इम्पोर्ट करण्यासाठी हाय प्रेशर एअरची गरज लागते. मग ती हाय प्रेशर एअर परत कॉम्प्रेसरकडनं आणली जाते. ओके, फॉर सुपर चार्जिंग द आयसी इंजिन. आता आयसी इंजिन मध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी सुपर चार्जरचा वापर केला जातो. सुपर चार्जर मध्ये कॉम्प्रेसर, कॉम्प्रेस्ड एअरची गरज लागते. कॉम्प्रेसर म्हणजे प्रेशराइज एअरची गरज लागते, परत ते पण कुठून हे केलं जातं, इम्पोर्ट केलं जातं, तर एअर कॉम्प्रेसरकडे. हे झाले त्याचे युजेस, कुठे कुठे वापरले जातात, असे भरपूर युजेस आहेत. ओके, आता पुढे काय बघणार आहे आपण, क्लासिफिकेशन ऑफ एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसर आहे, आता आपण बघितलं एअर कॉम्प्रेसर काय असतो, असा प्रकारचा एक मेकॅनिकल डिव्हाइस जो की काय करतो, एअर ऍटमॉस्फिअरिक एअर सक करतो, त्याचं प्रेशर वाढवतो आणि तो डिलिव्हर करतो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं आपल्याला. आता अशा
एअर कॉम्प्रेसर का एकच टाइप आहे का? नाही, भरपूर टाईप आहेत. मग त्याचे क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेत? ओके, कॉम्प्रेसरचे मेन क्लासिफिकेशन हे दोन प्रकारे केलेले आहेत. ते आहे वर्किंग नुसार. पहिल्यांदा काय? वर्किंग नुसार त्याचं क्लासिफिकेशन केले. वर्किंग नुसार कसं येणार आहे? त्याच्यात पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट एक आणि डायनॅमिक कॉम्प्रेसर. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि डायनॅमिकला दुसरं नाव आहे नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. आता पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? अशा प्रकारचा कॉम्प्रेसर की ज्यामध्ये एअरचं व्हॉल्यूम डिक्रीज करून प्रेशर त्याचं काय केलं जातं? इन्क्रीज केलं जातं. लक्षात घ्या, प्रेशर एअरचं जे व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज करणार आणि त्याचं प्रेशर वाढवणार. अशा प्रकारच्या कॉम्प्रेसरला किंवा अशा प्रकारच्या मेथडला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारच्या वर्किंगला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट वर्किंग म्हणतो. आणि जो कॉम्प्रेसर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटच्या वर्किंगवरती प्रिन्सिपलवरती काम करतो त्याला काय म्हणतो? पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. आणि त्याच्याच ऑपोजिट पूर्ण काय? डायनॅमिक कॉम्प्रेसर. डायनॅमिकला दुसरं नाव आहे नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये काय केलं जातं? नॉन पॉझिटिव्ह किंवा डायनॅमिक कॉम्प्रेसरमध्ये काय केलं जातं? व्हॉल्यूम कमी केलं जातं, प्रेशर वाढवलं जातं. पण ते कशानुसार केलं जातं? तर काय केलं जातं? जे काय एअर आहे त्याची काय केली जाते? कायनेटिक एनर्जी इन्क्रीज केली जाते. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज केली जाते आणि नंतर ते डिफ्युजरमधनं पाठवून त्याचा प्रेशर इन्क्रीज केलं जातं. ओके, ते आपण बघू पुढं. नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचा जो आपण टॉपिक शिकू तेव्हा आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ओके, आता पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचं परत दोन प्रकारे काय केले, क्लासिफिकेशन केले, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि रोटरी कॉम्प्रेसर. रोटरीचे परत तीन टाईप पडतात, रोट्स ब्लोअर, स्क्रू टाईप आणि वेन टाईप. ओके, डायनॅमिक कॉम्प्रेसरचे परत दोन टाईप पडतात किंवा नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटचेच दोन टाईप पडतात, सेंट्रिफ्युगल टाईप कॉम्प्रेसर आणि एक्सेल फ्लो टाईप कॉम्प्रेसर. सेंट्रिफ्युगल काय असतं, एक्सेल काय असतं, याचा आपण डिटेल पुढं स्टडी करणार. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत. आता फक्त फर्दर लक्ष ठेवा, कॉम्प्रेसरचे टाईप्स कुठले, कशाप्रकारे त्याचे क्लासिफिकेशन केले, हे झाले त्याचे क्लासिफिकेशन. आणि त्याचं ब्रीफमध्ये क्लासिफिकेशन कसं केलं बघा, वर्किंगनुसार केले, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि रोटरी कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरचे मेन दोन टाईप पडतात, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आणि डायनॅमिक कॉम्प्रेसर. ओके, आता पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये वर्किंगनुसार कसं क्लासिफिकेशन केलं, वर्किंग ऑफ कॉम्प्रेसरनुसार कसं क्लासिफिकेशन केलं, तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर आणि रोटरी कॉम्प्रेसर. ओके, त्याचप्रकारे डायनॅमिकमध्ये कशाप्रकारे त्याचं वर्किंग क्लासिफिकेशन केले, वर्किंगनुसार सेंट्रिफ्युगल टाईप आणि एक्सेल टाईप. ओके, एक्सेल फ्लो टाईप. पुढचं आहे, पुढची क्लासिफिकेशनचं टाईप आहे काय, अकॉर्डिंग काय आहे, कुठल्या अकॉर्डिंगनुसार केले, तर ऍक्शन ऑफ पिस्टन. पिस्टनचं ऍक्शन कशा प्रकारे वर्किंग होतं? ओके, पहिलं आहे त्याच्यामध्ये सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर. सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर म्हणजे काय? असा एक कॉम्प्रेसर की ज्याच्यामध्ये सक्शन, कॉम्प्रेशन आणि डिलिव्हर. सक्शन, कॉम्प्रेशन आणि एक्झॉशन म्हणजे डिलिव्हर ऑफ एअर टेक्स प्लेस इन सिंगल साईड ऑफ द पिस्टन. पिस्टनच्या एका साईड होणं. फॉर एक्झाम्पल, समजा हा कॉम्प्रेसर आहे. ओके, हा त्याचा पिस्टन आहे. ओके, कॉम्प्रेसर पिस्टनच्या एका साईडला म्हणजे एवढा हा भाग, ह्याच्यामध्येच काय होणार आहे, एअर सक होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, सक्शन होणार आहे. ओके, पिस्टन खाली जाणार, सक्शन होणार. ओके, परत पिस्टन नंतर वरती आला की काय होणार आहे, त्याचं कॉम्प्रेशन होणार आहे, म्हणजे प्रेशर वाढणार आहे. ओके, आणि त्याच वेळेस काय होणार आहे, एक्झॉस्ट वॉल जो आहे तो ओपन होईल आणि तिथून डिलिव्हर ऑफ एअर काय होणार आहे, कंडक्ट होणार आहे. ओके, म्हणजे काय होतं, हे सगळं पिस्टनच्या एका साईडला होते. पिस्टनच्या दुसऱ्या साईडला काय होते का? नाही, पिस्टनच्या एका साईडलाच फक्त काय होते, कॉम्प्रेशन होते, सक्शन होते आणि सक्शन होते, कॉम्प्रेशन होते आणि डिलिव्हरी होती त्याची, त्या कॉम्प्रेसरची. म्हणून याला काय म्हणायचं आपण, सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर. अशानुसार त्याचा क्लासिफिकेशन केले. त्याचबरोबर दुसरं काय, डबल ऍक्टिंग कॉम्प्रेसर पण असतो. डबल ऍक्टिंग म्हणजे इथं डायग्राम दाखवली मी. आता काय होणार आहे, एकच पिस्टन असतो, त्याचे दोन रॉड्स असतात, एका साईडला एक आणि एका साईडला. आता बघा, समजा हा सिलेंडर 1 आहे, हा सिलेंडर इकडचा 2 आहे. ओके, आता जेव्हा पिस्टन, हा जो पिस्टन आहे, राईट साईडला मूव होईल तेव्हा काय होणार आहे, इकडनं सक्शन एअर काय होणार आहे, सक होणार आहे. पण त्याचबरोबर इथली जी एअर आहे, सेकंड सिलेंडर मधली जी एअर आहे, ती काय होणार आहे, डिलिव्हर होणार आहे. जेव्हा पिस्टन राईट साईडला जाणार आहे तेव्हा लेफ्ट साईडमध्ये सक्शन होणार आहे, तर त्याच वेळी राईट साईडचे सिलेंडरमध्ये काय होणार आहे, एक्झॉशन होणार आहे, डिलिव्हरी होणार आहे. ओके, त्याचबरोबर ऑपोजिट काय, जेव्हा तुमचा पिस्टन लेफ्ट साईडला मूव होणार आहे, पिस्टन जो आहे लेफ्ट साईडला मूव होणार आहे, त्यावेळेस काय होणार आहे, आता ही जी एअर आलेली आहे पहिल्या कंडिशननुसार, ती काय होणार आहे, डिलिव्हर होणार आहे बाहेर.
आणि त्याचवेळी इकडे काय होणार आहे, सेकंड सिलेंडर मध्ये सक्शन होणार आहे. अशा प्रकारे जे वर्किंग चालतं त्याला काय म्हणतो आपण, डबल ऍक्टिंग कॉम्प्रेसर. ओके, सिंगल ऍक्टिंग म्हणजे काय, इन दिस कॉम्प्रेसर सक्शन कॉम्प्रेशन अँड डिलिव्हरी ऑफ एअर टेक्स प्लेस इन अ सिंगल साईड ऑफ दिस पिस्टन. हे सगळं फक्त एकाच साईडला होतं, आता इथं काय होत होतं, दोन्ही साईडला सक्शन पण होतं आणि डिलिव्हरी पण होती. ओके, म्हणून त्याला म्हणतात डबल ऍक्टिंग सिलेंडर. ओके, थर्ड टाईप काय क्लासिफिकेशनचा, नंबर ऑफ स्टेजेस. कॉम्प्रेसर किती स्टेज मध्ये कम्प्लीट होते, ओके, म्हणजे किती सिलेंडर वापरलेत तुम्ही कॉम्प्रेसर करण्यासाठी, त्यानुसार त्याचं टाईप पडलेलं आहे. एक आहे सिंगल टाईप, सिंगल स्टेज सिलेंडर, सिंगल स्टेज कॉम्प्रेसर. ओके, सिंगल स्टेज कॉम्प्रेसर मध्ये काय होतं, फक्त आणि फक्त एकच काय केलं जातो, सिलेंडर वापरलं जातो कॉम्प्रेसरसाठी, कॉम्प्रेशनसाठी फक्त आणि फक्त एकच सिलेंडर वापरला जातो, त्याला काय म्हणतो आपण सिंगल ऍक्टिंग सिलेंडर, सिंगल ऍक्टिंग कॉम्प्रेसर. कॉम्प्रेशन इन इज कॅरीड आउट ओनली इन सिंगल स्टेज, म्हणजे एकदा सक केली, कॉम्प्रेस केली, डिलिव्हर केली, संपलं, एवढंच. आता मल्टी स्टेज म्हणजे काय असतं बघा, मल्टी स्टेज म्हणजे काय, एकापेक्षा जास्त सिलेंडर वापरले. फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक सिलेंडर आहे आणि इथं एक दुसरा सिलेंडर, अजून एक तिसरा घ्या. ओके, आता इथं पिस्टन आहे, ह्याचं पण पिस्टन आहे. आता जेव्हा एअर ह्याच्यामध्ये कॉम्प्रेस होणार, सक होऊन ह्याचं कॉम्प्रेशन होणार आहे, ह्याच्या हिची जी कॉम्प्रेस झालेली एअर आहे ती कुणाला देणार, सेकंड स्टेज, सेकंड सिलेंडरला. ओके, त्याच्यात परत ते कॉम्प्रेस होणार आहे, अजून प्रेशर वाढणार आहे त्याचं, आणि ती परत झालेली जी प्रेशर आहे, जी एअर आहे ती परत डिलिव्हरी होऊन कुणाला देणार आहे, थर्ड सिलेंडरला. ओके, थर्ड सिलेंडरमध्ये परत त्याचं काय होणार आहे, प्रेशर वाढणार आहे, प्रेशर वाढलं की परत काय होणार आहे, ते डिलिव्हर होणार आहे. ओके, असं म्हणजे काय झालं, पहिल्या स्टेजमध्ये समजा 10 bar एवढं प्रेशर वाढलं, सेकंड स्टेजमध्ये ते 10 bar समजा 15 bar झालं, आणि पुढे जाऊन काय होणार आहे, परत ते 20 bar झालं. म्हणजे काय होतंय, प्रत्येक स्टेजमध्ये काय होतंय, प्रेशर वाढतंय अशा प्रकारे, आणि एकापेक्षा जास्त सिलेंडर वापरलेत. ओके, म्हणून याला काय म्हणतो आपण मल्टी स्टेज कॉम्प्रेसर. सिंगल स्टेज कॉम्प्रेसरमध्ये फक्त आणि फक्त एकच सिलेंडर वापरला जातो, मल्टी स्टेजमध्ये एकापेक्षा जास्त सिलेंडर वापरले जातात. ओके, पुढचा काय टाईप आहे क्लासिफिकेशनचा, प्रेशर डेव्हलप. आता किती प्रेशर डेव्हलप होतंय याच्यानुसार पण एक क्लासिफिकेशन झालेलं आहे. पहिला काय, लो डिस्चार्ज प्रेशर, लो डिस्चार्ज प्रेशर. आता जो प्रेशर, एअरचं जे प्रेशर वाढणार आहे ते कितीपर्यंत वाढणार आहे, लो डिस्चार्जमध्ये 10 bar पर्यंत, जास्तीत जास्त 10 bar पर्यंत आपण प्रेशर वाढू शकतो लो डिस्चार्ज टाईप प्रेशर कॉम्प्रेसरमध्ये. ओके, मिडियम डिस्चार्जमध्ये काय केलं करू शकतो, 10 bar ते 80 bar पर्यंत आपण त्या एअरचं प्रेशर वाढू शकतो. ओके, आणि हाय डिस्चार्ज प्रेशरमध्ये काय करू शकतो, 80 bar पेक्षा जास्त प्रेशर वाढू शकतो त्या एअरचं. ओके, पुढचा टाईप आहे क्लासिफिकेशनचा, कॉम्प्रेसर कॅपॅसिटी. आपण जेव्हा आता फ्रीज आहे वगैरे घ्यायला जातो तेव्हा काय म्हणतो, किती कॅपॅसिटीचा वगैरे फ्रीज आहे, तसं त्याचप्रमाणे कॉम्प्रेसरची पण काही ना काही कॅपॅसिटी असते. ओके, आता तीन प्रकारे त्या कॅपॅसिटीचे क्लासिफिकेशन केलेले, पहिला आहे लो कॅपॅसिटी, मिडियम कॅपॅसिटी आणि हाय कॅपॅसिटी. आता लो कॅपॅसिटी म्हणजे काय, ज्या कॉम्प्रेसरची कॅपॅसिटी 0.15 m³/s एवढी असेल त्याला काय म्हणतो आपण लो कॅपॅसिटी. मिडियम कॅपॅसिटी म्हणजे काय, 0.15 m³/s पासून 5 m³/s पर्यंत जी जर कॅपॅसिटी असेल त्या कॉम्प्रेसरची, तर त्याला म्हणतो आपण मिडियम कॅपॅसिटी कॉम्प्रेसर. आणि थर्ड काय, हाय कॅपॅसिटी म्हणजे 5 m³/s पेक्षा जास्त कॉम्प्रेसरची जर कॅपॅसिटी असेल एअर कॉम्प्रेस करण्याची, तर त्याला काय म्हणतो आपण हाय कॅपॅसिटी कॉम्प्रेसर. कॅपॅसिटी म्हणजे काय असते, त्या कॉम्प्रेसरची कॅपॅसिटी की बाबा किती एअर कॉम्प्रेस करू शकतो एकाच वेळेस. ओके, किती अमाऊंट ऑफ एअर आपण कॉम्प्रेस करू शकतो त्या कॉम्प्रेसरमध्ये, त्यानुसार त्याला काय म्हणतो आपण त्याची कॅपॅसिटी आहे. हा, पुढचा टाईप काय, लास्टचा टाईप, मेथड ऑफ कुलिंग. आता आपल्याला माहिती प्रत्येक प्रकारचे जे डिव्हाइस आहेत ते गरम होतात. ओके, त्याला कूल करण्याची गरज असते. त्याचबरोबर कॉम्प्रेसर पण एक डिव्हाइसच आहे, मेकॅनिकल डिव्हाइस आहे, तो पण काय होणार आहे, गरम होणार आहे. ओके, मग त्याला कूल करण्यासाठी कुठले मेथड वापरले जातात, तर दोन टाईप मेथड वापरले जातात. काय काय, पहिलं काय, एअर कूल कॉम्प्रेसर, ज्याच्यामध्ये एअरचा वापर करून काय केलं जातं, त्या कॉम्प्रेसरला कूल केलं जातं. म्हणजे कसं, फिन्स असतात, अशा प्रकारचे फिन्स असतात. ओके, इंजिनला वगैरे पण असतात, आपले आईस जे काही टू व्हीलरचे इंजिन्स आहेत त्याला पण असतात. त्याच्यातून काय केलं, तर इकडनं एअर पास होते, आपली नॅचरल एअर जी असते ॲटमॉस्फिअरिक त्याच्यातून पास होती, आणि पास झाल्यावर काय होते, ते हीट एक्सचेंज होतं, हीट एक्सचेंज होऊन काय होणार, ते कॉम्प्रेसर कूल होणार. सेकंड टाईप काय, वॉटर कूल्ड कॉम्प्रेसर. वॉटर कूल्ड कॉम्प्रेसरमध्ये काय केलं जातं, हा जो सिलेंडरचा जो एक्स्टर्नल भाग आहे ना, तिथं एक वॉटर जॅकेट्स असतात, दाखवतो मी तुम्हाला, अशा प्रकारचे हे वॉटर जॅकेट्स असतात. ओके, वॉटर जॅकेट्स असल्यामुळे काय होतं, तिथं वॉटर जे आहे ते काय करणार आहे, जो काही सिलेंडरमध्ये हीट तयार झालेली आहे, हीट
तयार झाले ते काय होणार आहे, ऍब्झॉर्ब करून घेणार कोण, वॉटर, अशा प्रकारे ते आतले सिलेंडर काय होणार आहे, कूल डाऊन होणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण आज काय काय शिकलो, इंट्रोडक्शन बघितलं, कॉम्प्रेसर म्हणजे काय असतं बघितलं, त्याचे ऍप्लिकेशन काय बघितलेत, क्लासिफिकेशन कशा प्रकारे केले ते बघितलं, आणि कॉम्प्रेसर कसा असतो तर ह्या टाईपचा असतो. ओके, अशा प्रकारे दिसतो, असे भरपूर वेगवेगळे टाईपचे कॉम्प्रेसर आहेत, याचा आपण एक डायग्राम डिस्कस करूही. ओके, काय दिसतं, एक कॉम्प्रेसर म्हणजे काय, एक प्रकारचा आयसी इंजिनच टाईपचं आहे, आयसी इंजिनच असतो. ओके, आयसी इंजिनमध्ये फक्त काय येतो, इथं फरक काय असतो, इथं स्पार्क प्लग असतो. ओके, पण इथं स्पार्क प्लग नसतो. ओके, आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत बघा, पिस्टन आहे, कनेक्टिंग रॉड आहे, क्रँक आहे, क्रँकशाफ्ट आहे, सिलेंडर आहे, सिलेंडरमध्ये एक TDC टॉप डेड सेंटर आहे, एक BDC बॉटम डेड सेंटर, इनलेट वॉल्व आहे आणि आउटलेट वॉल्व आहे. ओके, आता याचं वर्किंग कसं होतं आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.